नमस्कार, जय महाराष्ट्र। आताची सर्वात महत्त्वाची बातमी थेट येते कोकणातून। कोकणातील भाजपाचे नेते आणि माजी मंत्री नारायण राणेंना सर्वात मोठा धक्का। नारायण राणेंच्या मतदारसंघातील गावेचे गावे ठाकरेंच्या पक्षात सामील नेमकं झाले काय आणि ते कशामुळे ठाकरे गटात प्रवेश केला आहे ते आपण सविस्तर बघूया। नारायण राणे यांना त्यांच्याच मतदारसंघात सर्वात मोठा झटका बसलेला आहे। त्यांच्या दोन्ही चिरंजीवाच्या कार्यपद्धतीला कंटाळून अख्ख्या 10 गावांनी ठाकरेंच्या पक्षात विनायक राऊत यांना पाठिंबा देत लोकसभा निवडणुकीअगोदर नारायण राणेंना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। अनेक गावातील ग्रामस्थांनी तसेच सरपंच सदस्यांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला व पुढील खासदार हे विकासाचे वारे विनायक राऊत यांच्याकडेच धावते आहे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे कोकणातील जनता ही राणेंना अगोदरपासूनच कंटाळली होती। आता शिंदे गटाचं राजकारण असो किंवा भाजपाचं राजकारण, याला कंटाळून आम्ही कोकण म्हणजेच ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेनेच्या मागेच आम्ही कोकणी जनता राहणार असा संदेश त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीला भाजपाला शिंदे गटाला जे तिकीट द्यायला उमेदवार भेटत नव्हता त्यातच आता हा मोठा धक्का आहे। त्यामुळे विनायक राऊत हे लाखोंची लीड घेऊन जिंकणार यात काही शंका नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोकणी जनता कुणाच्या मागे उभी राहील? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।